वैजपुरात राज्य शासनाच्या विरोधात आविक महामंडळातर्फे मुंडन करून निषेध आंदोलन करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन सलून व पार्लर बंद करण्याचे शासन निर्णय एप्रिलमध्ये जाहीर करण्यात आले होते. यासाठी 5 एप्रिल रोजी तहसीलदार यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळांच्यातर्फे निवेदन देण्यात आले होते. यानुसार महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात तसे वैजपुरात 5 टप्प्यातील आंदोलन सुरू करण्यात आले. यामध्ये पहिल्या टप्प्यात शासनाच्या निर्णयाची होळी करण्यात आली, दुसऱ्या टप्प्यात राज्य शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले, तिसऱ्या टप्प्यात स्वतःच्या घरासह उभे राहून घंटानाद आंदोलन करण्यात आले, चौथ्या टप्प्यात फलक आंदोलन करण्यात आले ज्यावर मी व माझा परिवार राज्य शासनाचा निषेध करत आहे असा उल्लेख होता, तर 5व्या टप्प्यात मुंडन करून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप अनाथ यांनी आमचा मराठवाडा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की आम्ही शासनाच्या नियमाचे पालन करत हे आंदोलन केले असून शासन पॅकेजची अपेक्षा आम्हाला नाही. आम्हाला शासनाकडून भीक नकोय, फक्त शासनाने आम्हाला सलून पार्लर काही तासासाठी सुरू करण्याची परवानगी द्यावी. यासाठी शासन जे नियम ठरवून देईल त्यासाठी आम्ही कटिबद्ध असू. सलून व पार्लरवाले छोटे व्यावसायिक वर्गाकडे शासनाचे नेहमी दुर्लक्ष होत असून राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने वैजपुरात आज मुंडन करून निषेध आंदोलनाचा 5वा टप्पा पूर्ण करण्यात आला. याप्रसंगी वैजपूर येथील नाभिक समाजसोबत दिलीप अनार्दे, रणजित सिंह मथुरिया, संजय बाब, अशोक पवार, दिलीप विश्वासू, प्रदीप विश्वासू, अमित अनर्ते, रमेश तोडकर, प्रसाद तोडकर, सुशांत सावळे आदींची उपस्थिती होती.